कारण आत्ताच्या पोझिशनमध्ये आज शेतकऱ्याचं मी तुम्हाला तो 3,500 रुपयावरती नारंगाव मार्केटचं बाजार गेला होता. पण पहिले उन्हाळ्यामध्ये म्हणजे 90% शेतकऱ्यांना 50-60 रुपयाचा बाजार भेटला आणि आत्ता मधल्या काळामध्ये फक्त 2 ते 2.5 महिनेच फक्त 3,000 रुपये बाजार भेटला. आणि आत्ताच्या पोझिशनला म्हणजे ह्या ब्रेडचे जो टोमॅटो असतात त्यांना खर्च फार होतो आणि त्या खर्चाच्या तुलनेमध्ये आज बाजार नाही. आज 50-60 रुपयेनी म्हणजे हलके माल वतावा लागतात आणि चांगले माल आज 100-110 रुपये नारंगाव मार्केटचं आजची पोझिशन. सध्याची आवक काय? आवक भरपूर आहे पण त्या तुलनेमध्ये माल विकला जात नाही. असे व्यापारी साखळी करतात का काय म्हणजे व्यापाऱ्यांची चुकी नाही आहे कारण पुढे बी माल त्या माफात विकला जात नाही त्यामुळे शेतकरी इथं आल्याच्या नंतर थोडा वेळ थांबला जातो. नंतर बाजाराची आयडे घेऊन दर दिवसच ते रेट 10-20 रुपयांनी कमी होत चालले त्यामुळे शेतकरी फार नाराज आहे. असं नारंगाव मार्केटचं कामकाजाबद्दल काय? नारंगाव मार्केटचं कामकाज तिजीच्या काळामध्ये छान आहे पण मंदी आल्याच्या नंतर इथं जे व्यापारी आपण ज्यांना 30 दिवस माल टाकतो ते व्यापारीसुद्धा आपला माल म्हणजे मंदीच्या काळामध्ये आपल्याला विचारत नाही. मग त्यावेळेस शेतकऱ्याला नाविलंच असतो तो माल ज्यूसवाल्याला गुलटीवाल्याला म्हणजे चांगला माल नेऊन वाचावा लागतो. असं अशी पोझिशन. मार्केट कमिटीने काय केलं पाहिजे? मार्केट कमिटीनं तसं जर पाहिलं तर कमीत कमी जे ज्यूसचा जो बाजार आहे तो कमीत कमी 100 ते 125 रुपये चालला पाहिजे आणि शेतकऱ्याला चांगल्या मालाला 200 ते 250 रुपये सरासरी कमीत कमी 250 रुपये म्हणजे त्याच्यामध्ये फार तर कष्ट आणि शेतकऱ्याचे समजा कोणा मजुरी वगैरे जाऊन त्यांनी जे घातलेलं भांडवल आहे ते उपलब्ध होतं. पण त्या तुलनेमध्ये तसं जर पाहिलं तर आत्ताच्या पोझिशनमध्ये 3,500 रुपये मार्केट होऊन ह्या नारंगाव मार्केटमध्ये तसं 500 रुपयाची सरासरी आज शेतकऱ्याला अपेक्षित होती. त्या बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.